म्हणजे कुर्ला स्टेशन जे आहे, मुंबईतलं कुर्ला स्टेशन, या कुर्ला स्टेशनच्या संदर्भातली ही मोठी बातमी आहे. कुर्ला टर्मिनसवर मोठी आग लागलेली आहे. कुर्ला स्टेशनच्या कॅन्टीनला ही आग लागलेली आहे. कॅन्टीनचं काम सुरू असताना आग लागल्याची माहिती मिळतीये. आपण बघतोय कुर्ला स्टेशन जे आहे, त्या कुर्ला स्टेशनचं कॅन्टीन जे आहे, या कॅन्टीनला मोठी आग लागलेली आहे. कॅन्टीनमध्ये काम सुरू असताना ही आग लागल्याची घटना घडलेली आहे. आता अजून याचे तपशील जे आहेत ते समोर येतील. आग कशामुळे नेमकी लागलेली आहे, पण हे कॅन्टीन असल्यामुळे विविध शक्यता यामध्ये वर्तवण्यात येऊ शकतात. एकतर शॉर्ट सर्किटचं कारण देखील असू शकतं, त्याचप्रमाणे जेव्हा कॅन्टीन आहे तिथं गॅसशी संबंध येऊ शकतो, त्यामुळे ही आग नेमकी आता कशामुळे लागलेली आहे हे कळेलच. मात्र ही आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय कुर्ला स्टेशनमधली. कुर्ला स्टेशनमध्ये जे कॅन्टीन आहे, या कॅन्टीनला भीषण आग लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं. ही आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य. ब्रेकिंग बातमी आपण बघतोय कुर्ला स्टेशनमध्ये आग लागल्याचं समजलं. त्याचप्रमाणे आपण बघतोय कुर्ला स्टेशनच्या परिसरामध्ये जे कॅन्टीन आहे, या कॅन्टीनला ही मोठी आग लागल्याचं बघायला मिळतं. आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. कुर्ला स्टेशनला भीषण आग लागलेली आहे. कुर्ला स्टेशनमध्ये असणारं जे कॅन्टीन आहे, या कॅन्टीनला ही आग लागल्याचं बघायला मिळतं आहे. नेमकी आग कशामुळे लागलेली आहे हे अजून आपल्या समोर आलेलं नाही, परंतु कॅन्टीन असल्यामुळे विविध शक्यता या वर्तवण्यात येऊ शकतात. परंतु आपण बघतो आहे की कॅन्टीनला भीषण आग लागल्याचं बघायला मिळतं आहे. त्यामुळे बरं, हा ही वेळ असते, ही चाकरमान्यांची जाण्यायेण्याची ही वेळ असते. कुर्ला स्टेशन हे सतत प्रवाशांनी भरलेलं असतं. आणि आता आपण बघतोय की ही जी कॅन्टीनला जी आग लागलेली आहे, ही आग आता कुर्ला स्टेशनचं जे वेटिंग रूम आहे, या वेटिंग रूमपर्यंत ही आग पसरल्याचं बघायला मिळतं आहे. मी आत्ता म्हणत होतो की कुर्ला स्टेशन हे सतत प्रवाशांनी गजबजलेलं असतं, कारण या स्टेशनवरनं चाकरमान्यांची गर्दी असते, तसंच लांब पल्ल्यांच्या गाड्या या कुर्ला स्टेशनमध्ये उभ्या राहत असतात, त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची देखील इथं गर्दी असते. आणि याच दरम्यान आपण बघतोय की कुर्ला स्टेशनच्या कॅन्टीनला ही आग लागली. आग कशामुळे लागली अद्याप समोर आलेलं नाही, परंतु आता ही आग हळूहळू पसरती आणि आता ती वेटिंग रूमपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. ही आताची मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी आता आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. सरजी, आपलं स्वागत आहे साम टी व्हीमध्ये. परंतु कुर्ला स्टेशनमधल्या कॅन्टीनला ही आग लागलेली आहे. आग नेमकी कशामुळे लागली आहे हे अद्याप समोर आलेलं नाही आहे, परंतु आग लागली आहे नेमकं काय, आत्ताची परिस्थिती तिथली काय आहे? एलटीटी जे आहे, लोकमान्य टिळक टर्मिनस प्लॅटफॉर्मवर एक, तिथे जे जन आहार कॅन्टीन आहे, तिथे दुपारी 3 आसपास आग लागलेली आहे. आणि फायर ब्रिगेड तिथे पोहोचलेला आहे आणि सर्व प्रयत्न सुरू आहेत. स्टाफ आमचे सर्व तिथे आहेत, कमर्शियल स्टाफ, आरपीएफ, जीआरपी, स्टेशन स्टाफ, आणि फायर आगीला कंट्रोल करण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. कशामुळे आग लागली हे आम्ही बिलकुल इन्व्हेस्टिगेशन करू आणि कळू आपल्याला. निश्चित, पण आग पसरती आहे ती आता वेटिंग रूम पर्यंत देखील पोहोचलेली आहे. खरं तर कुर्ला स्टेशन मध्ये प्रवाशांनी भरलेलं स्टेशन असतं, अशा परिसरामध्ये ही आग लागली आहे. तातडीची उपाय योजना म्हणून आता तिथे काय केलं जात आहे? ते सध्या फायर ब्रिगेड पण पोहोचलेली आहे आणि बाकी जे पाण्याचे सोर्सेस वगैरे सर्व आहेत, सर्वांचा उपयोग करण्याचं काम सुरू आहे. सर्व स्टाफ आहे तिथे आमचं आणि लवकरच ती आग आटोक्यात आणली जाईल. आणि सध्या इंजुरी वगैरे काही नाही आहे. सर्व पॅसेंजर्स तिथून आपण हरवलेलं आहे सुरक्षितरित्या. इंजुरी किंवा काही हानी काही नाहीये, जीवितहानीवर काही नाहीये. आगीमुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर काही परिणाम झालेला आहे? नाही होणार, कारण हा जो 1 प्लॅटफॉर्मचा सर्क्युटिंग एरियाच्या थोडासा डिस्टन्स आहे, तिथे लांब आहे ते, त्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर काही परिणाम होणार नाही. धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपण बघतोय की कुर्ला स्टेशन जे आहे, त्या कुर्ला स्टेशनच्या परिसरातल्या कॅन्टीनला आग लागलेली आहे. ही आता तिथे जसं आता आपल्याला रेल्वेचे PRO सांगतायत, त्याप्रमाणे आता तिथे आगीचे बंब पोहोचलेले आहेत, परंतु ही आग पसरती आणि आता ती वेटिंग रूमपर्यंत देखील पोहोचलेली आहे.